विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनात विविध वस्तू बघतो, वापरतो, बरोबर. मग कोणकोणत्या वस्तू वापरतो आपण? समजा टेबल असेल, खुर्ची असेल, कपाट, ह्या वस्तू आपण वापरतो, बरोबर. मग ह्या वस्तू कशाच्या बनलेल्या असतात? कशा बनल्या असतात? लाकूड, प्लास्टिक इत्यादी वस्तू, बरोबर. प्लास्टिक, लाकूड, नायलॉन यांच्या बनलेल्या असतात वस्तू, बरोबर. म्हणजेच ह्या ज्या वस्तू ह्या कशाच्या आहेत? हे लाकूड प्लास्टिक काय पदार्थ आहेत, बरोबर. आपण मागे बघितले लाकूड प्लास्टिक हे झाले पदार्थ. मग ह्या ज्या वस्तू ह्या पदार्थांच्या बनलेल्या असतात, बरोबर. वस्तू कशाच्या बनलेल्या असतात? पदार्थांच्या. वस्तू या पदार्थांपासून बनलेल्या असतात. आणि पदार्थ कशाचे बनलेले असतात? पदार्थ हे सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. सूक्ष्म कणांचा मिळून पदार्थ तयार होतो. आणि पदार्थांपासून काय तयार होतं? वस्तू तयार होतात, बरोबर. मग कोणत्या कोणत्या वस्तू वापरतो आपण दैनंदिन जीवनामध्ये? टेबल असेल, खुर्ची असेल, कपाट असेल, बरोबर. मग ह्या ज्या वस्तू ह्याला एक विशिष्ट आकार असतो, बरोबर. विशिष्ट रचना असते की ज्यावरून आपण त्या वस्तू ओळखू शकतो, बरोबर. समजा टेबल घेतला तर टेबलचा आकार कसा आहे? चौकोनी असतो, बरोबर. मग त्या चौकोनी आकारावरून आपण त्या रचनेवरून आपण ओळखू शकतो की हा टेबल आहे, बरोबर. हा फळ घेतला तर याचा आकार कसा आहे? चौकोनी. म्हणजेच त्या वस्तूला काय असतो? विशिष्ट आकार असतो, विशिष्ट अशी रचना असते, बरोबर. मग हे जे पदार्थ आहेत ह्या पदार्थांना आपण वेगवेगळे आकार देऊ शकतो, बरोबर. विविध वस्तू आपण तयार करू शकतो. समजा लाकूड आणि प्लास्टिक घेतलं तर ह्या वस्तूंपासून आपण काय काय तयार करतो? टेबल, खुर्च्या इत्यादी वस्तू तयार करतो, बरोबर. मग जे हे पदार्थ आहेत लाकूड वगैरे यांना आपण एक विशिष्ट आकार देतो आणि त्यांना एक मजबूतपणा पण असतो, बरोबर. मग हा जो मजबूतपणा आहे हा कशातून मिळतो? टेबल असेल, खुर्च्या असेल त्यांना विशिष्ट असा मजबूतपणा भेटतो. तो कशातून भेटतो? ह्या पदार्थांमधून भेटतो, बरोबर. मग पदार्थांचा हा जो गुणधर्म आहे मजबूतपणा किंवा हवा तसा आकार देणे ह्या गुणधर्मावरून आपण काय करतो? त्याच्यापासून कुठली वस्तू तयार करायची हे ठरवतो, बरोबर. मग पदार्थांचा गुणधर्म आहे आकार. मग काय झालं? पदार्थांचा गुणधर्म. पदार्थांचे अजून पण गुणधर्म आहे. कोणते? कठीणपणा असेल, बरोबर. इत्यादी जे गुणधर्म आहे ते पदार्थांचे, बरोबर. त्याच्यावरून आपण कोणती वस्तू तयार करायची हे ठरवतो, ठीक आहे. मग अशा अनेक वस्तू आहे, बरोबर. काही पदार्थांपासून आपण अनेक वस्तू तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल कापूस. कापूस घेतला तर कापसापासून आपण काय काय तयार करू शकतो? धागा, बरोबर. अजून काय तयार करू शकतो? आपले काही कपडे असतील, साडी, बरोबर. इत्यादी वस्तू आपण कापसापासून तयार करू शकतो. तसंच अॅल्युमिनियम जर घेतलं तर त्याच्यापासून काय काय तयार होतं? अॅल्युमिनियम घेतलं तर त्याच्यापासून जे आपले स्वयंपाकघरातले भांडे आहेत ते आपण तयार करू शकतो अॅल्युमिनियम पासून, बरोबर. लोखंड घेतलं लोखंडापासून काय काय तयार होतं? लोखंडापासून लोखंडाचा तवा, ते आपण बांधकामासाठी जे गज वापरतो ते गज इत्यादी वस्तू आपण लोखंडापासून तयार करतो, बरोबर. म्हणजेच काय झालं? एका पदार्थापासून आपण अनेक पदार्थ तयार करू शकतो, बरोबर. आणि या पदार्थांचे गुणधर्म पण असतात. ह्या गुणधर्मावरून आपण त्या पदार्थापासून कोणती वस्तू तयार करायची हे ठरवत असतो, ठीक आहे. मग आता आज आपण काय बघणार आहे? पदार्थ.
मग पदार्थांचे गुणधर्म झाले, पदार्थ पदार्थांपासून काय बनत, वस्तू बनतात, ठीक आहे. आणि पदार्थ हे कशाचे बनलेले असतात, सूक्ष्म कणांचे, ठीक आहे. पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. आता यात पण पुन्हा वर्गीकरण पडत पदार्थांचे. मग आता काय वर्गीकरण, पदार्थांचे दोन टाईप पडतात. पहिला आहे मानव निर्मित पदार्थ, आणि दुसरा आहे नैसर्गिक पदार्थ. हे प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण पदार्थाचं, पहिला आहे मानव निर्मित पदार्थ आणि दुसरा आहे नैसर्गिक पदार्थ. मग आता त्यातलं पहिले पाहू आपण, मानव निर्मित पदार्थ. आता मानव निर्मित पदार्थ म्हणजे काय असेल, त्याच्या नावातच आहे मानव निर्मित पदार्थ, म्हणजे जे मानवाने तयार केलेले पदार्थ आहेत, ठीक आहे. म्हणजे उपलब्ध पदार्थ आहेत त्यांच्यावर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानव निर्मित पदार्थ असे म्हणतात. उपलब्ध पदार्थावर प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला काय म्हणतात, मानव निर्मित पदार्थ. मानव निर्मित पदार्थ उपलब्ध पदार्थांवर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानव निर्मित पदार्थ असे म्हणतात. मग फॉर एक्झाम्पल असे कोणते कोणते पदार्थ आहे जे मानवाने तयार केलेले मानव निर्मित आहेत. समजा पूर्वी पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्री वगैरे असं काही नव्हतं, बरोबर. मग काय काय वापरत होते पावसापासून संरक्षण करण्यासाठी, गवत किंवा गोणपाटाचा वापर केला जायचा, बरोबर. गोणपाटापासून इरली तयार करायची, बरोबर. मग आता मानवाने त्याच्यावर काय सोल्युशन काढलं, पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा उपयोग करायला सुरुवात केली, बरोबर. हे काय झालं, मग छत्री काय झाली, मानव निर्मित पदार्थ झाली, बरोबर. आणखीन कोणते कोणते पदार्थ आहे जे मानव निर्मित आहे. समजा आपला रेनकोट घेतला, रेनकोट काय, रेनकोट साठी लागणार जे प्लास्टिक आहे ते काय झालं, मानव निर्मित पदार्थ. हे जे प्लास्टिक आहे हा कुठला झाला, मानव निर्मित पदार्थ झाला, बरोबर. म्हणजे काय झालं, मानवाने जे काही पदार्थ उपलब्ध होते प्लास्टिक वगैरे त्यांच्यावर विविध प्रक्रिया करून जो नवीन पदार्थ निर्माण केला त्याला काय म्हणणार आहे, मानव निर्मित पदार्थ, ठीक आहे. नेक्स्ट एक नैसर्गिक पदार्थ, दुसरा प्रकार नैसर्गिक पदार्थ. आता नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय असेल, जे निसर्गतः आपल्याला उपलब्ध आहेत असे पदार्थ, ठीक आहे. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना काय म्हणणार आहे, नैसर्गिक पदार्थ. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना काय म्हणणार आहे, नैसर्गिक पदार्थ. म्हणजे कोणते, उदाहरणार्थ लाकूड. लाकूड हे कसं आहे, आपल्याला कशापासून मिळतं, वनस्पतींपासून मिळतं, बरोबर. म्हणजेच लाकूड काय झालं,
नैसर्गिक पदार्थ। थर्माकोल होईल का नैसर्गिक पदार्थ? नाही, थर्माकोल काय झाला? मानव निर्मित पदार्थ। ठीक आहे, मग आता याच्यात सुद्धा जे पदार्थ निसर्गामध्ये सुद्धा जे पदार्थ सजीवांपासून मिळतात त्यांना म्हणणार आहे जैविक पदार्थ। सजीवांपासून उपलब्ध होणाऱ्या पदार्थांना जैविक पदार्थ असे म्हणतात। म्हणजे जे पदार्थ आपल्याला सजीवांपासून मिळतात त्यांना काय म्हणतात? जैविक पदार्थ। फॉर एक्झाम्पल काय उदाहरण देता येईल? लोकर। लोकर हे सजीवांपासून मिळणार बरोबर मिळणारा पदार्थ आहे, ज्याच्यापासून आपण स्वेटर वगैरे विणू शकतो बरोबर। म्हणजे जे जे पदार्थ सजीवांपासून मिळतात त्यांना म्हणणार जैविक पदार्थ। आणि जे सजीवांपासून मिळत नाही, जे पदार्थ सजीवांपासून मिळत नाही त्यांना काय म्हणणार आहे? अजैविक पदार्थ। जे पदार्थ सजीवांपासून मिळत नाहीत त्यांना म्हणतात अजैविक पदार्थ। ठीक आहे, याच्यात अजून प्रकार आहे, पुढचा आहे प्राणीजन्य पदार्थ। आता प्राणीजन्य पदार्थ म्हणजे काय असतील? जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात आपल्याला त्यांना काय म्हणणार आहे? प्राणीजन्य पदार्थ। जे पदार्थ आपल्याला प्राण्यांपासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ असे म्हणतात। ठीक आहे, आणि पुढचा आहे वनस्पतीपासून जे पदार्थ मिळतात त्यांना म्हणतात वनस्पतीजन्य पदार्थ। वनस्पतीजन्य पदार्थ कोणते पदार्थ? जे पदार्थ वनस्पती पासून मिळतात त्यांना काय म्हणतात? वनस्पती जन्य पदार्थ। त्यांना वनस्पती जन्य पदार्थ म्हणतात। आले लक्षात? म्हणजे आपण काय पाहिलं? नैसर्गिक पदार्थामध्ये काय काय बघितलंय? प्राणीजन्य पदार्थ, वनस्पतीजन्य पदार्थ, जैविक पदार्थ आणि अजैविक पदार्थ। जैविक पदार्थ म्हणजे काय? जे पदार्थ आपल्याला सजीवांपासून मिळतात त्यांना म्हणणार आहे आपण जैविक पदार्थ। जे पदार्थ सजीवांपासून उपलब्ध होतात त्यांना म्हणतात जैविक पदार्थ।
पुढे काय बघितलं अजैविक पदार्थ अजैविक पदार्थ म्हणजे कोणते जे पदार्थ आपल्याला सजीवांपासून मिळत नाहीत त्यांना काय म्हणणार आहे अजैविक पदार्थ पुढचं काय बघितलं आपण प्राणीजन्य पदार्थ आता नावातच आहे प्राणीजन्य म्हणजे काय जे पदार्थ आपल्याला प्राण्यांपासून उपलब्ध होतात त्यांना काय म्हणणार आहे प्राणीजन्य पदार्थ आणि नेक्स्ट आहे वनस्पतीजन्य पदार्थ म्हणजे जे पदार्थ आपल्याला वनस्पतीपासून मिळतात वनस्पतींपासून उपलब्ध होतात फॉर एक्झाम्पल लाकूड लाकूड हे आपल्याला कशापासून भेटतं वनस्पतीपासून बरोबर मग त्याला काय म्हणणार आहे आपण लाकडाला काय म्हणणार आहे वनस्पतीजन्य पदार्थ मग आणि नेक्स्ट आहे मानव निर्मित पदार्थ म्हणजे कोणते आपण बघितले मानव निर्मित पदार्थ म्हणजे जे मानवाने तयार केले ठीक आहे म्हणजे विविध प्रक्रिया करून अवेलेबल असणारे जे पदार्थ आहे त्यांच्यावर विविध प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केला अशा पदार्थांना काय म्हणतात मानव निर्मित पदार्थ बरोबर मग समजा आपल्या फ्रीज आहे फ्रीज कपाट याच्या पॅकिंग साठी काय वापरतात थर्माकॉल वापरतात बरोबर थर्माकॉल किंवा मोठी मोठी खोकी यांचा यूज केला जातो बरोबर थर्माकॉल खोकी यांचा उपयोग केला जातो हे काय झालं मानव निर्मित पदार्थ बरोबर आणि हे जे आहे थर्माकॉल आणि खोकी वगैरे हे सगळे कसे आहेत जलरोधी आहेत वॉटर प्रूफ आणि अजून काय वाहतुकीसाठी सोपे मग त्यामुळे काय होतं वाहतुकीला सोपे असल्यामुळे ह्या जे पदार्थ आहे मानव निर्मित पदार्थ थर्माकॉल खोकी यांचा वापर अधिकाधिक वाढत चाललेला आहे वाहतुकीसाठी सोपी आणि जलरोधी दोन कारणांमुळे थर्माकॉल खोकी हे जे मोठे मोठे फ्रीज वगैरे आहेत वस्तू यांच्या पॅकिंग साठी त्यांचा वापर जास्तीत जास्त केला जातो ह्या कुठल्या आहेत पण मानव निर्मित पदार्थ आहेत बरोबर म्हणजेच मानवाने तयार केलेल्या वस्तू सॉरी मानवाने तयार केलेले पदार्थ जे पदार्थ अवेलेबल आहेत त्यांच्यावर विविध प्रक्रिया करून जो नवीन पदार्थ तयार केला त्याला काय म्हणणार आहे मानव निर्मित पदार्थ अजून एक्झाम्पल उदाहरण देता येईल का मानव निर्मित पदार्थांची हे झालं थर्माकॉल झालं अजून थर्माकॉल नायलॉन नायलॉन सुद्धा काही मानव निर्मित पदार्थ एक्सेट्रा इत्यादी हे झाले सगळे मानव निर्मित पदार्थ आणि लक्षात मग आपण पहिल्यापासून काय काय बघितलंय पदार्थ हे कशाचे बनलेले असतात सूक्ष्म कणांचे बनलेले असतात बरोबर पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात आणि पदार्थापासून काय तयार होतं वस्तू वस्तू ह्या पदार्थांच्या बनलेल्या असतात पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात आणि वस्तू ह्या पदार्थांपासून बनवल्या जातात बरोबर आणि गुणधर्म कुठले कुठले आहेत पदार्थांचे गुणधर्म कठीणपणा असेल अजून काय विशिष्ट हवा तसा आकार देता येतो पदार्थांना
बरोबर इत्यादी गुणधर्म आहेत पदार्थांचे, आणि मग ह्या पदार्थांना हवा तसा आकार देऊन आपण आपल्याला ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्या बनवतो. मग आता ह्या पदार्थांमध्ये पुन्हा वर्गीकरण आहे. पहिलं वर्गीकरण काय होतं, मानव निर्मित पदार्थ, आणि दुसरं काय नैसर्गिक पदार्थ. मानव निर्मित पदार्थ म्हणजेच उपलब्ध पदार्थांवर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थ नवीन पदार्थाला मानव निर्मित पदार्थ असे म्हणतात. आणि नैसर्गिक पदार्थ म्हणजे जे निसर्गत आपल्याला उपलब्ध होतात अशा पदार्थांना काय म्हणतो आपण, नैसर्गिक पदार्थ. मग याच्यात सुद्धा प्रामुख्याने प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार काय होता, जैविक पदार्थ. बरोबर, जैविक म्हणजे जे पदार्थ आपल्याला सजीवांपासून मिळतात त्यांना म्हणणार जैविक पदार्थ. दुसरं होतं अजैविक पदार्थ. अजैविक पदार्थ म्हणजे जे आपल्याला सजीवांपासून उपलब्ध होत नाहीत अशा पदार्थांना अजैविक पदार्थ असे म्हणतात. पुढे काय होतं, प्राणीजन्य पदार्थ. प्राणीजन्य पदार्थ म्हणजे कोणते, जे प्राण्यांपासून उपलब्ध होतात पदार्थ त्यांना काय म्हणतात, प्राणीजन्य पदार्थ. आणि लास्ट काय होत, वनस्पती. वनस्पतीजन्य पदार्थ. मग वनस्पती म्हणजे कोणते, नावातच वनस्पतीजन्य म्हणजे जे आपल्याला वनस्पतीपासून मिळणारे पदार्थ त्यांना काय म्हणणार आहे, वनस्पतीजन्य पदार्थ. ठीक आहे, मग आता याच्यावर काही प्रश्न बघू आपण.